नमस्कार, मी मीनाक्षी। कुकिंग विथ मीनाक्षी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी लच्छा पराठा मसाला टाकून कसा करायचा ते सांगणार आहे। बघा, हे पराठे कसे लेयर लेयर आलेली आहेत, ही कशी करायची ते मी सांगणार आहे। अगदी कमी वेळेत आणि सोपी रेसिपी अशी आहे। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि माझा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला कळतील। यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी पीठ घेतलेले आहे गव्हाचे, त्यामध्ये मीठ टाकून एक चमचा तेल टाकायचं आहे, आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा आपल्याला उंडा तयार करायचा, आणि तो थोड्या वेळासाठी झाकून बाजूला ठेवायचा। तोपर्यंत मी मसाला तयार करते। यासाठी मी एक बाउल घेतले, बाउलमध्ये एक चमचा हळद घेते, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे मसाला। मसाला मी घरी तयार केलेला आहे, तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता। स्वादानुसार मीठ, हे सर्व एकत्र करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक चमचा जिरेपूड टाकायची, जिरेपूड जिरे भाजून बारीक करून घेतलेली आहेत, आणि एक चमचा बारीक केलेले शेंगदाणे। यामध्ये तुम्ही तीळ ओवा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण पराठा कसा करायचा ते मी सांगते आहे। इथे मी थोडासा उंडा घेतलेला आहे, त्याची आपल्याला लाटी तयार करायची पोळीसाठी, आणि पोळी लाटून घ्यायची एक। पराठ्यासाठी पोळी ही पातळ लाटून घ्यायची। यावर आता तूप लावून घ्यायचे, तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। तूप पसरून घेतलेले आहे। आता यावर आपल्याला तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा। यावर मी वाळलेली कोथिंबीर टाकून घेते। तुम्ही कसुरी मेथी वापरू शकता, किंवा कोथिंबीर आपली हिरवी कोथिंबीरसुद्धा वापरू शकता। याला आता समोर घ्यायचं आणि परत मागे आणायचं, अशा प्रकारे पोळीची घडी करून घ्यायची। शेवटी याला तूप लावून घ्यायचं। आता पराठ्यासाठी आपल्याला एक लाटी तयार करायची, त्यासाठी हे सर्व बंद करून घ्यायचं। यावर आता पीठ टाकून हलक्या हाताने लाटून घ्यायचं। पराठा लाटताना हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे जे लेयर आहेत ते व्यवस्थित येतील आपले। इथे मी गॅसवर तवा ठेवला, तूप लावून घेतलेले आहे, आणि त्यावर हा पराठा टाकलेला आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता। बघा, एका साईडने झालेला आहे। अशा प्रकारे आपला हा पराठा तयार झालेला आहे। खूप कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे। बघा, मस्त असे लेयर आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता गरम असल्यामुळे मी बघा, खूप सारे लेयर आलेले आहेत। अशा प्रकारेच मी सर्व पराठे करून घेतलेले आहेत। याला शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसोबत तुम्ही सर्व करू शकता। शेंगदाण्याची चटणीचा व्हिडिओ मी सुरुवातीला टाकलेला आहे, तुम्ही बघा। आणि माझी ही रेसिपी कशी वाटली करून बघा, आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।